मराठी संस्कृती टिकवण्यासाठी व मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी सर्वांनी मराठी भाषेचा विकास करावा असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर कृष्णा इंगोले यांनी केले. ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मराठी भाषा दिनानिमित्त विशेष व्याख्यानात बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या मराठी भाषा दिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर इंगोले यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक तथा लेखक डॉक्टर नरेंद्र कुंटे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर कुलसचिव डॉक्टर विकास गुटे, प्रभारी प्रकुलगुरू डॉक्टर विकास कदम, सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉक्टर दत्ता गोलप यांनी केले. ज्या मराठी साहित्याच्या आपण विशेषत्वाचा विचार करतो त्यामध्ये नामदेवांच्या एका ओवीनच खरं तर मराठीचं वैभव प्रकट केलं गेलेलं आहे की माझ्या मराठाची बोल कौतुक अमृताचं ही पहिला जिंके. आता अमृताला पेक्षाही मागे टाकणारी ही जी मधुर वाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की ज्ञानेश्वरीमध्ये सगळे शब्द रसाळ आणि मवाळ आहे. एकही शब्द कठीण नाही. जर मनुष्य ज्ञानेश्वरी सतत वाचत राहिले ना तर त्याचं बोलणंही असं रसाळ होत जात. हा त्याचा गुणधर्मच आहे. एक दुसरं उदाहरण साधं त्यांच्या शब्दात प्रकट होणार मराठी भाषा काय कोणतीही भाषा काय बहुप्रसव अर्थ असलेली असते. त्यांच्या एका कवितेचा म्हणजे विशेषतः पहिलं तोगे का ओकत आहे मध्ये आंबे आडाहाळी फुले चुंबी रसाळी अशा प्रकारची ओळ येऊन जाते. आता हे सगळं खरं तर कौल तोगे काऊ काकू कोकत आहे याच्यामध्ये काय अशा प्रकारचा एक अर्थ असेल तर जेव्हा मी त्याचा विचार करायला लागलो तेव्हा की अर्थ बहुप्रसवता कशी आहे बघा की ज्या झाड आंब्याचं सरळ ताठच असत पण जिथे आंबे लगडलेले असतात ना ती फांदी मात्र वाकलेली असते. तसं जो मनुष्य ज्ञानी असतो ना तो विनम्रच असतो आणि ज्याला एकही फळ लागलेलं नाही तो एरंट म्हणतो नुसताच ताठ असतो. मग ज्या जिज्ञासू माणसानं कुणाकडे जावं ज्याची आंबे डहाळी अशी लवलेली आहे त्याच्याकडे आपण हात जोडून गेला तर तो भरभरून तुम्हाला रस अशा प्रकारचा आस्वाद असण्यासाठी देतो. भाषा ही मौखिक परंपरेने असते. भाषेचं पहिलं वैशिष्ट्य आहे की ती अभिव्यक्त म्हणा. लिहिणारी भाषा आता दत्ता मी म्हटल्याप्रमाणे फक्त 200 वर्षाचं असं ते म्हणाले त्याच्या अगोदरही असण्याची शक्यता आहे. पण ज्ञानेश्वरीच्या काळामध्ये लिहिणारी माणसं किती होती वाचणारी किती होती आज सुद्धा तसंच आहे. बोलणारी माणसं हा भाषेचा प्रत्येक घटक म्हणजे माणूस बोलू शकतो म्हणजे लोकसाहित्य हे भाषेच्या प्रारंभीच्या काळामध्ये निर्माण झालेलं आहे हे आपल्याला दिसतं. आणि आपली जबाबदारी जास्त आहे ज्ञानाच्या निर्मितीमध्ये भाषेच्या. संशोधन शेतकरी करू शकत नाही, कामगार करू शकत नाही, हॉटेलवाला करू शकत नाही, व्यापारी करू शकत नाही. कुठे करायचं संशोधन? ज्ञान कुठे निर्माण करायचं? ज्ञान निर्माण करण्याची जबाबदारी विद्यापीठाची आहे, विद्यापीठातल्या प्राध्यापकांची आहे, महाविद्यालयांच्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांची आहे. ती त्यांनी टाळू नये, त्यांनी टाळू नये. त्यांनी ज्ञानाच्या निर्मितीमध्ये संशोधनाच्या निर्मितीमध्ये आपलं योगदान दिलं तर आपोआपच मराठीचा विकास होऊ शकतो एवढं मी नमूद करतो.